आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. कोरोनाच्या आडून केंद्र सरकारचा संविधानाला सुरुंग. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची केंद्र सरकारवर सडकून टीका. देशावर कोरोनाच्या विषाणूचे संकट आले आहे. या कोरोनाच्या आड दडत संविधानातले समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द वगळण्यासाठी भाजपाचे राज्यसभेचे खासदार राकेश सिन्हा यांनी स्वतंत्र बिल आणले आहे. हा देशाच्या संसदीय लोकशाहीला धोका आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या आड दडत संविधानाला सुरुंग लावत असल्याची घणाघाती टीका इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. कोरोनाच्या आडून संविधानाला सुरुंग. राज्यसभेतील खासदार राकेश सिन्हा हे संविधानातील समाजवाद हा शब्द वगळण्यासाठी खासगी बिल आणत आहेत. याचा अर्थ आपल्या संविधानिक लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला मोठा धोका निर्माण झालेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान निर्माण केलं त्यावेळेस समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द नव्हते. अगदी बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकर हे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचे समर्थक होते, विरोधक नव्हते. 1976 साली 42 घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीनंतर समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आले. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाचं भूषण आहे. भारतीय लोकशाहीचा तो आत्मा आहे. कारण आपला देश, आपली राज्यघटना, आपली संसदीय लोकशाही कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा अनुनय करणार नाही आणि कोणत्याही धर्माचा विरोध करणार नाही, म्हणजे धर्मनिरपेक्षता. आणि आपल्या देशाची मालमत्ता, सार्वजनिक उपक्रम, देशाची साधन संपत्ती कुठल्या एका घराण्याची नाही, कोणत्या एका समाजाची नाही, कोणत्या एका भांडवलदाराची नाही, म्हणजे समाजवाद. परंतु समाजवाद शब्द वगळायचा म्हणजे या देशाची सार्वजनिक मालमत्ता, सार्वजनिक उपक्रम हे भांडवलदाराला देण्याचा कट आहे. म्हणजेच ही संसदीय लोकशाही संपवण्याचा कट आहे. आणि आपल्या देशासाठी, संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी हे अत्यंत दुःखदायक, खेदजनक आणि आपल्या संविधानिक मूल्यासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. म्हणून आताच संविधान प्रेमींनी, लोकशाही प्रेमींनी या देशावरती, संविधानावरती, लोकशाहीवरती ज्यांचं प्रेम आहे त्या सर्वांनी हा जो संविधान संपवण्याचा, संविधानातील मूल्य संपवण्याचा जो कट शिजला जातो आहे आणि तोही विशेषतः ह्या कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनामुळे देशामध्ये आणि जगामध्ये भयभीत वातावरण आहे आणि अशा काळामध्ये जर का संविधानातील मूल्य संपवण्याचा कट शिजतो आहे तर याला पायबंद घातला पाहिजे. मोदी सातत्याने म्हणत असतात की मी संविधानाचा रक्षण करता आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, तर माननीय मोदी यांनी सुद्धा स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं भाजपला पाठिंबा देणारे जे राजकीय पक्ष आहेत किंवा त्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आपल्या देशाला आणि जगाला जसा कोरोनाचा धोका आहे तसाच आपल्या देशाला RSS या व्हायरसचा सुद्धा मोठा धोका आहे. कोरोना व्हायरस आणि RSSचा व्हायरस हे दोघे समान आहेत. कोरोना व्हायरस हा मानवी समूह संपुष्टात आणायला निघालेला आहे, तर आपल्या देशातला RSSचा जो व्हायरस आहे तो संसदीय, संविधानिक लोकशाहीला सुरुंग लावायला बसलेला आहे. म्हणून राकेश सिन्हा हे जे खासगी बिल आणत आहेत त्याला आताच सर्वांनी विरोध केला पाहिजे. अन्यथा भविष्यकाळ अत्यंत धोकादायक आहे आणि देशातील संविधान प्रेमी जनता हे राकेश सिन्हा आणि त्यांच्या पाठीमागचे जे RSS वाले आहेत, भाजपवाले आहेत, त्यांचा हा विषारी डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस
अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.